गो वन बाय वन और टेक एव्हरीथिंग टुगेदर. ओके, पण त्यांना हील करताना आपण एक मंत्र म्हणणार. ओके, तो मंत्र काय आहे सगळं संडे वी विल अंडरस्टँड, बट तो मंत्र आहे मैत्रेयम प्रियम सखम कुरु कुरु. कारण कुठलीही गोष्ट जी बिघडलेली आहे ती का बिघडली आहे, कारण त्याच्या गाभ्याशी प्रेम नाहीये, हार्मनी, म्हणून ती बिघडली. सो त्याला हार्मनी मध्ये आणायचंय, म्हणून आपल्याला हे व्हायब्रेशन तयार करायचं. ओके, सो कितीही वेळा, ह्याला काही काउंट नाहीये, 10 वेळा 15 वेळा 13 कितीही, जोपर्यंत तुम्हाला आतून वाटत नाही की हो हिलिंग हॅज रीच, इट्स इंट्युटिव्ह, इट्स इंट्युटिव्ह, ह्याला मेकॅनिकली करू नका, इट इज इंट्युटिव्ह. ओके, हार्ट सेंटर ओपन करायचंय आपल्याला, मॅथ्स करत नाही आपण. ओके, तो इन्वॉल्व्ह व्हा त्याच्यामध्ये, फाईन. 5 मिनिट्स मोर अँड देन वी विल ऑल गो, क्लिअर. ओके, चलो क्लोज युअर आईज, डोळे बंद करा. आजूबाजूच्या वातावरणाकडे लक्ष द्या, आवाज आहे, किती वाजलेत मनात विचार जस्ट थॉट. 5 मिनिट मनामध्ये खूप विचार येत असतील, रेस्टलेस वाटत असेल तर मनाला सांगा 5 मिनिट, 5 मिनिट नंतर जायचं जात आहे, बांधू नका तुझ्या. शरीरातल्या संवेदनांकडे लक्ष द्या, कुठे दुखतंय, कुठे अवघडलंय, पटकन उठावस वाटतंय, रेस्टलेस वाटतंय, इट्स ओके, जस्ट अ सेन्सेशन. श्वासाकडे लक्ष द्या, आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास. आपण 3 दीर्घ श्वास घेणार, नाकाने श्वास घ्यायचा, डोळे बंदच ठेवायचे, नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने उश्वास सोडायचा, आणि प्रत्येक उश्वासाबरोबर शरीरातला सगळा ताण रिलीज करायचा. ब्रीद इन, ब्रीद आउट, सगळी बॉडी लूज सोडा. अगेन ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. आयडेंटिफाय करा की आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींना हिलिंग द्यायचं, एक लिस्ट करा मनामध्ये. आता सुरुवातीला 3-4 गोष्टी घ्या, डोंट क्राउड युअर माइंड. डोळे उघडा जरा आणि माझ्या बरोबर हा एनर्जी बॉल, हात समोर ठेवा, थोडेसे हात गरम करा. हात लांब जवळ, लांब जवळ, हाताच्या मध्ये लक्ष द्या, लांब जवळ, लांब जवळ. हातामध्ये एक एनर्जी बॉल फिरवत आहे अशी कल्पना करा, हातामध्ये एक बॉल आहे अशी कल्पना करा. आता तो बॉल थोडासा प्रेस करा, कॅन यू फील द रेझिस्टन्स, ट्राय टू पुल इट अपार्ट, थोडा हात लांब करायचा, कॅन यू फील. डोळे बंद करा, हा बॉल असाच तुमच्या छातीच्या समोर धरा, हात कम्फर्टेबली ठेवा, जसं जितकं कम्फर्टेबल ठेवतो. लक्ष द्या या एनर्जी बॉलकडे, तुमच्या अनाहत चक्रातनं म्हणजे तुमच्या छातीच्या मध्य भागून या एनर्जी बॉल मध्ये गोल्डन येलो लाईट प्रवाहित होत आणि इतकं प्रेम वाटतंय तुम्हाला की काही कशाची गरज नाहीये, इतकं प्रेम बाहेर पडतंय तुमच्यात.
थोडस चेहऱ्यावरती स्मित असू दे. यू कांट लव्ह बाय किपिंग अ सिरियस फेस. सगळ्या इंद्रियांनी या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व व्हा. फील इट. तो गोल्डन येलो एनर्जी लाईट इतका पॉवरफुल आहे जो तुमच्याच अनाहत चक्रातनं बाहेर पडतोय. तो पूर्ण बॉल कन्झ्युम करतोय. एवढा ब्राईट आहे तो. इतका तेजस्वी आहे की तुम्हाला बघता येत नाहीये त्याच्याकडे. तुमचे हात पण तेवढ्याच एनर्जीमध्ये ब्राईट झालेले. गोल्डन हँड्स, गोल्डन हिलिंग हँड्स. तुमच्या चेहऱ्यावरती पण त्याच एनर्जी बॉलचं तेज. तुम्ही बघू शकत नाही स्वतःचा चेहरा, इतका तेजस्वी झाला. आणि कंटिन्युअस एक स्ट्रॉंग सोर्स ऑफ लाईट या एनर्जी बॉलमध्ये येतोच आहे. इतकं भारी वाटतंय तुम्हाला, इतकं छान वाटतंय. यू विल सो कम्प्लीट. याच्यापेक्षा पॉवरफुल वाटूच शकत. त्या एनर्जी बॉलमध्ये ज्या ज्या गोष्टी हील करायच्या आहेत त्या आहेत अशी कल्पना करा. तुम्ही डिटॅच्ड आहे त्या सगळ्यापासून, फार पलीकडे. यू आर इन सच अ पॉझिटिव्ह स्पेक्ट्रम की त्या गोष्टींचा विचार केला तरी काही होत नाही. आपल्याला त्यांना हील करायचंय, आपल्या फ्रिक्वेन्सीला आणायचंय. आज नकळत आपण त्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट झालो. यू हॅव टू पुल देम अप. ती सगळी माणसं, ते रिलेशन, ती सिच्युएशन त्या एनर्जी बॉलमध्ये. आणि तुम्ही त्या सगळ्यापेक्षा खूप मोठे आहात. यू आर ग्रोईंग, एक्सपांडिंग विथ दॅट एनर्जी. ते सगळं इतकं छोट आहे तुमच्या समोर. यू आर सो बिग अँड सो ब्राईट. इट इज सो स्मॉल इन फ्रंट ऑफ यू. आणि जशी तुमची स्ट्रेंथ वाढतीये तो एनर्जी बॉल आणखीन पॉवरफुल होतोय. तुम्हाला जाणवतंय की त्या सगळ्या गोष्टींना तोच गोल्डन लाईट मिळतोय आणि ते पण हील होत आहे. त्यांच्यावरती जो काही काळा लेअर आहे तो बाजूला जातोय. ती माणसं, ती सिच्युएशन, ते पण तो गोल्डन लाईटच एमिट करताय आणि त्यांचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही. कारण तुम्ही इतके मोठे आहात, इतके कम्प्लीट आहात की ऑल दिस जस्ट डझंट मॅटर. यू आर सो बिग, सो ब्राईट. माझ्या बरोबर रिपीट करा. मैत्रेयम, मैत्रेयम प्रियम, प्रियम सत्वम, सत्वम गुरु. मैत्रेय, मैत्रेय प्रियम, प्रियम सखम, सखम गुरु. मैत्रेय, मैत्रेय प्रियम, प्रियम सखम, सखम गुरु. मैत्रेय, मैत्रेय प्रियम, प्रियम सखम, सखम गुरु. तुम्ही जसं मंत्र म्हणताय तुम्हाला जाणवतंय की त्या एनर्जी बॉलची पॉवर अजून वाढत चालली आहे आणि तेवढेच तुम्ही पण एक्सपांड होत चाललाय. या प्रॉब्लेम्सच्या इतक्या पलीकडे आहात तुम्ही. अँड दिस इज हिलिंग. दे आर नो मोर अ प्रॉब्लेम टू यू. ते दिसत पण नाही आहेत तुम्हाला, इतके त्या लाईट मध्येच ते मिक्स होऊन गेले. दे आर जस्ट एमिटिंग लाईट अँड नथिंग एल्स. मैत्रेयम, मैत्रेयम प्रियम, प्रियम सखम, सखम कुरु. 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 लुक ऍट दॅट एनर्जी बॉल. काहीच नाहीये त्याच्यामध्ये त्रास देणार, कारण यू आर सो पॉवरफुल अँड सो बियॉन्ड ऑल दॅट. इट्स जस्ट लाईट. इतका स्ट्रॉंग रेडियंट गोल्डन एनर्जी बॉल तुमच्या हातात आहे. डोळे बंदच ठेवा आणि हळूवारपणे तो बॉल आकाशामध्ये ग्लो करा. जस्ट फुंकर मारा त्याला अलगदपणे. जस्ट लीव इट. यू सरेंडर दिस टू द युनिव्हर्स.
तेच हात चेहऱ्यावरनं फिरवा. यू फील सो हॅपी. So you all will have a golden night today.